कोटिकोटी पुन्हा तुझ्या जन्मामुळे एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने तुझ्या धरतीवर अंधार दूर तो पुढे भीमा तुझ्या जन्मामुळे जखरवंत पायातील साखळ दंड तळातळ तुटले तू ठोकता तो दंत झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे तुझे वृक्ष तैसाचे होता समाज हिरवी हिरवी पाने तयालाच आज अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे काल कवडी बोल जिने वामनचे होते आज जुळे जगतासी प्रेमाचे नाते बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे उतरली कोटिकुळे भीमा तुझ्या जन्मामुळे मित्र तुम्हा सर्वांना माहिती आहे शोषित वंचित दलित पीडित स्त्री आणि शेतकरी या सर्वांचं जे जीवन होतं ते अतिशय मरणासन्न जीवन त्या ठिकाणी हा मानव समुदाय जीवन जगत होता कुठल्याही समाजातील स्त्रिया त्या कुठल्याही उच्च जातीतल्या जरी स्त्रिया असल्या तरी त्या सर्व स्त्रियांचं जीवन हे मरणासन्न होतं पुरुषांचं तर जाऊच द्या पण स्त्रियांचं सुद्धा आणि या सगळ्या स्त्रिया शेतकरी पुरुष वंचित दलित पीडित या सर्वांना न्याय देण्याचं काम आदरणीय बाबासाहेबांनी त्या ठिकाणी केलं बाबासाहेबांचा जन्म हा मुळी पुन्हा आम्हा सर्व शोषितांसाठी वंचितांसाठी त्या ठिकाणी एक उद्धारक ठरला या भारतासाठी एक संविधान जे सगळ्यांचा हक्क मान्य करत असं संविधान त्यांनी आपल्याला दिलं यामध्ये सर्व नाहिरे गटातले जेवढे लोक आहेत त्या नाहिरे गटातल्या लोकांना पुढे आणण्याचं काम आमदार खासदार मंत्री जंत्री राष्ट्रपती इथपर्यंत नेण्याचं काम आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला पाहायला आज मिळत आहे शूद्रातिशूद्र अतिशूद्र यांना आज वरती खुर्चीवर बसण्याचा मान जर कोणी खुला असेल ते आदरणीय बाबासाहेबांनी दिला आणि त्यांचं जे मोल आहे ते समाजाने कधीही विसरू नये अशी मी आपण सर्वांना कळकळीची विनंती शेतकऱ्यांचं जीवन जे आहे ते अतिशय कष्टप्रद जीवन होतं त्याच्या जीवनाला अतिशय मोल नव्हतं त्याही विचारामध्ये बाबासाहेब अग्रेसर ठरले त्यानंतर शेतकऱ्यांचा शेतकरी जर नसला तर सगळं जीवन धोक्यात येईल असं बाबासाहेबांचं नेहमी म्हणणं असं जर घरातली आई शिकली नाही तर मुलं काय शिकतील मुलं नाही शिकले तर पुढे काय प्रगती होईल आणि या प्रगतीच्या द्वार मोकळ्या करण्यासाठी आदरणीय बाबासाहेबांनी स्त्री शिक्षणाची चळवळ ही अतिशय मोलाची आहे आणि त्यासाठी स्त्रीला शिक्षण दिलंच गेलं पाहिजे असा त्यांचा नेहमी आग्रह असतो आणि त्या आज ज्या तुम्ही सुंदर मुली या ठिकाणी शिक्षण घेत आहेत तुमचा जो अधिकार मान्य झाला तो आपल्या या महामानवामुळे मी तुम्हाला पहिल्या वाक्यात सांगितलं होतं कोणत्याही जातीची स्त्री उच्चभ्रू जातीतल्या स्त्रीला सुद्धा नकारात्मकच भाव होता त्यांचे केस ओपन केले जायचे जर त्यांना जर का कधी त्यांचे पती जर गेला तर त्यांना खितपत पडावं लागत असे यासाठी या महापुरुषांनी समाजातील दगडधोंडे खाल्ली आणि समाजाला त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम केलं आणि आज एवढ्या सुंदर मुली जगामध्ये शिकतायत आपल्या भारतामध्ये पुढे जात आहेत आणि आज आपल्या भारताची जी राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील महिला आणि ते निवड आणि निवड या महामानवामुळे शक्य झालेलं आहे विद्यार्थी मित्र अर्थकारण हे बाबासाहेबांचा अतिशय सफल विषय होता अर्थकारण बाबासाहेब नेहमी म्हणायचे की या अर्थकारणामुळे गरिबी जास्त काय येते की लोकांना हे अर्थकारणच समजत नाही जीवन जगायचं म्हणून जगायचं आणि अर्थकारण बाबासाहेबांचं खरं वाचायचं असं तो अर्थकारण होता अतिशय सुखद या ठिकाणी सामाजिक विषमता हा तो भाग होताच त्यांचा
या विषयाचा सुद्धा त्यांनी भारतामध्ये पुढे जाण्याचं काम केलं. दुसरा भाग असा त्यांना अनेक देशांनी असं सांगितलं की आमच्या देशामध्ये या आणि तुम्ही आमच्या देशामध्ये सन्मानाने राहा, मोठ्या पदावरती राहा. पण त्यांनी सांगितलं की मी माझ्या भारताला सोडून कुठे जाऊ शकत नाही, मी माझ्याच लोकांमध्ये राहील आणि माझ्याच लोकांचा उद्धार करेन. मी भलेही त्या खाचा खळगा ठोकरा खाईल, तर माझ्याच माणसांना मी पुढे नेण्याचं काम करेन. आणि त्यामध्ये त्यांनी बघा हिंदू संस्कृतीमध्ये चार वर्ण आहेत, शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण. त्याच चार वर्णामध्ये आदरणीय बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण दिलं. एससी, एसटी, ओबीसी आणि ईबीसी या चार वर्णांमध्ये अख्खा भारतीय समाज त्यांनी टाकून दिला. आणि यामध्ये हे त्यांचं कौशल्य होतं. त्यांची लढाई ब्राह्मण्य वादावरती होती, बघा शब्द त्यांना ठेवा. त्यांची लढाई ब्राह्मण्य वादावरती होती, कारण की प्रत्येक समाजामध्ये कट्टरता असते. प्रत्येक ओव्हरी अँड ईच कास्ट, प्रत्येक समाजामध्ये कट्टरता असते. आणि ह्या कट्टरतेमुळे त्या समाजाचं आणि त्या भागाचं नुकसान होतं. यामुळे त्यांच्या ब्राह्मण्य वादावरती म्हणजे या कट्टरतेवरती विरोध होता. आणि यामध्ये बघा हे लोक एका जातीचे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, धोंडो केशव कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पण यांचा सगळ्यांचा लढा ब्राह्मण्य वादावरती. म्हणजे त्याला म्हणतात कट्टरता. त्याला काय म्हणतात? कट्टरता. आणि ह्या कट्टरतेला त्यांचा विरोध होता. आणि म्हणून आपले जे महापुरुष आहेत, तसं जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जाती व्यवस्था एवढी व्यापक नाही आहे की आपण एवढे कट्टर लोक नाही महाराष्ट्रात. त्याच्या मागचं कारण आहे की महाराष्ट्रात हे थोर समाज सुधारक जन्माला आले, म्हणून आपल्याला ती झळ पोचली नाही. जसं युपी बिहारमध्ये हा ही कट्टरता आपल्याला दिसून जास्त येते, तशी महाराष्ट्रात दिसत नाही. कारण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एक रत्न जन्माला आलं. आणि या महाराजांचा जो विचार हिंदू स्वराज्यामध्ये, त्यांनी 18 पगड जातीचं नेतृत्व केलं. राजा 18 पगड जाती आणि सगळ्या जातीचे लोक त्यांच्यासाठी प्राणपणाने त्यांनी आपले शिरकावाने केलं. कोणाकरता? महाराजांकरता. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांचंही कार्य तसंच अजून आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचंही कार्य तसंच अजून आहे. त्याच्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील, त्यानंतर महर्षी कर्वे आणि आजपर्यंत आपले जेवढेही नेते आहेत जे आज सत्ता करतायत ते सुद्धा लवकर याच कारणात लढतायत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एवढी जात व्यवस्था तगडी राहिली नाही, आपण एकमेकाला जुळून गेलेलो आहे. म्हणून आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी महापरिनिर्वाण दिवस त्यांचा आज आपल्या विद्यालयामध्ये आपण साजरा करत आहोत. अशा महामानवास सुट्टा विद्यालयाच्या वतीने व माझ्या वतीने त्यांच्या स्मृती सुनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.